औरंगाबादमधल्या राजकारणामध्ये सध्या खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्यातला शाब्दिक संघर्ष चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रम कुठलाही असो, रामदासभाई थेट खैरेंवरच प्रहार करतायत. रविवारी मुक्तीसंग्राम स्मारक उद्घाटन कार्यक्रमातही त्याचीच प्रचिती आली. त्यामुळे शिवसेनेत नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय. गेली कित्येक वर्ष औरंगाबाद शहरावर चंद्रकांत खैरेंच्या रूपात शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यांच्या अधिपत्याला सुरुंग लावण्यासाठीच की काय रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. रामदासभाई आल्यावर शिवसेना आणखी मजबूत होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात रामदासभाईंनी खैरेंचेच पंख कापण्याचा सपाटा लावलाय की काय असा प्रश्न पडतोय. पक्ष बैठक असो की जिल्हा नियोजन आणि विकास बैठक, रामदास कदम खैरेंची कोंडीच करताना दिसतायत. रविवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उद्घाटन प्रसंगी पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. उद्धवजींनी मला पाठवलं नसता पालकमंत्री म्हणून, बस का याचा अर्थ आणखी 2-5 वर्ष उद्घाटन झालं नसतं. रामदास कदम यांच्या या विधानानंतर कदाचित याबाबत खैरे मंचावर उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे काही सांगायला गेले असता रामदास कदम भाषण थांबवून खैरेंना काय म्हणाले ते पहा. साहेबांना सांगेन, उद्धव साहेब बघा, खैरे साहेब कसं बोलतो मला बोलते साहेबांना. साहेबांना माझी विनंती आहे, आता तुम्ही माझ्या आणि साहेबांच्या मध्ये जास्त वेळ येऊ नका. हे कमी म्हणून की काय पुन्हा काही वेळानंतर स्मारकाच्या बांधकामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका, हे उद्धवजींचं श्रेय आहे असा टोला लगावायलाही रामदास कदम विसरले नाहीत. मला आल्याला उद्धव साहेबांनी सांगितलं, रामदासभाई वळता माझा झाला पाहिजे, क्रेडिट तुम्ही घेऊ नका. या प्रकारामुळे खैरे चांगलेच व्यथित झालेले दिसले. म्हणूनच की काय स्वतः उद्धव ठाकरेंना पुढाकार घेत या प्रकरणावर सारवासारव करावी लागली. थोडस असं रामदासभाई आणि चंद्रकांतजी थोडी तुमची मजा मस्तरी कदाचित उद्या त्याची चौकटी येतील. बघा रामदासभाई काय बोलले, आमचा हा परिवार आहे, कुटुंब आहे. आज झाला ना शिवसेना आणि भाजपा एकत्र बसलोच ना. उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेतलं असलं तरी हे वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरूच आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही रामदास कदमांनी खैरेंना असंच सुनावलं होतं. त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षात खैरेंचं महत्व कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.